नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी सोमनाथ पगार आपले सर्वांचे स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला माडीबीटी पोर्टलला लॉग इन करून रिवर्ट झालेले स्कॉलरशिपचे ऍप्लिकेशन एडिट कसे करायचे, क्वेरीज कशी सॉल्व करायची आणि त्यानंतर स्कॉलरशिपचा फॉर्म रीअप्लाय कसा करायचा, सबमिट कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सर्वप्रथम ब्राउजर मध्ये maadbt.maiit.gov.in टाइप करूया, एंटर करूया। महाडीबीटी ची ही वेबसाइट आहे। पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप नावावरती क्लिक करूया। अप्लिकंट लॉग इन या नावावर क्लिक करून लॉग इन करूया। अप्लिकंट लॉग इन हियर, इथं आपण युजर नेम एंटर करूया। आता पासवर्ड एंटर करूया। पासवर्ड एंटर केला, कॅप्चा एंटर करूया। कॅप्चा एंटर केला, लॉग इन हियर या नावावरती क्लिक करून लॉग इन करूया। डाव्या बाजूला होम प्रोफाइल, ऑल स्कीम्स, माय अप्लाइड स्कीम्स, माय कॅन्सल स्कीम्स, ग्रीव्हन्स सजेशन, डॅशबोर्ड, डिक्लेरेशन फॉर्म, नोटिफिकेशन, माय अप्लाइड स्कीम हिस्ट्री, या सगळ्या टॅब तुम्हाला दिसताय। यापैकी आपल्याला आता माय अप्लाइड स्कीम या नावावरती क्लिक करावं लागेल। अंडर स्क्रुटिनी ऍप्लिकेशन, अप्रूव्ड ऍप्लिकेशन, रिजेक्टेड ऍप्लिकेशन, फंड डिसबर्स अशा वेगवेगळ्या टॅब इथं दिसताय। यापैकी अंडर स्क्रुटिनी ऍप्लिकेशनची डिटेल्स आपल्याला इथं दिसताय। ऍप्लिकेशन आयडी दिसतोय, डिपार्टमेंट नेम दिसतंय, स्कीम नेम दिसतंय, स्टेटस दिसतंय, ऍक्शन एकतर तुम्ही अर्ज कॅन्सल करू शकता किंवा रिअप्लाय करू शकता आणि त्यानंतर तो फॉर्म तुम्ही पाहू शकता, व्ह्यू करू शकता। अप्लाइड स्कीम बाबतच्या सूचना आपण समजून घेऊया। कॅन्सल ऑप्शन इज ओनली फॉर कॅन्सलिंग द स्कीम ऍप्लिकेशन, म्हणजे कॅन्सल हा पर्याय तुम्हाला स्कीम ऍप्लिकेशन कॅन्सल करण्यासाठी अवेलेबल आहे। वन कॅन कॅन्सल द स्कीम ऍप्लिकेशन ओनली इफ इट इज पेंडिंग फॉर स्क्रुटिनी ऍट इन्स्टिट्यूट क्लर्क ऑर इफ इट हॅज बीन सेंड बॅक टू हिम फॉर मॉडिफिकेशन। जर तुमचा स्कॉलरशिपचा अर्ज इन्स्टिट्यूट क्लर्ककडे स्क्रुटिनीसाठी पेंडिंग असेल किंवा विद्यार्थ्याकडे मॉडिफिकेशनसाठी रिवर्ट केलेला असेल, परत पाठवलेला असेल, तर विद्यार्थी हा अर्ज, ही स्कीम कॅन्सल करू शकतो। अकॉर्डिंग टू स्कीम कॅन्सलेशन, स्कीम प्रिफरन्स विल गेट चेंज ऑटोमॅटिकली। आणि तुम्ही स्कीम कॅन्सल करून तुमचा प्रिफरन्स, तुमची स्कीम परत नव्याने अप्लाय करू शकता, प्रिफरन्स ऑटोमॅटिकली चेंज होईल। काइंडली क्लिक ऑन ऍप्लिकेशन आयडी टू व्ह्यू स्क्रुटिनी स्टेटस अँड डिटेल्स। या ऍप्लिकेशन आयडी वरती क्लिक करून तुम्ही स्क्रुटिनी स्टेटस आणि डिटेल्स चेक करू शकता। ओटीपी व्हेरिफिकेशन ऑफ रजिस्टर्ड मोबाईल नंबर इज मॅन्डेटरी टू कॅन्सल स्कीम। जर तुम्हाला ही स्कीम कॅन्सल करायची असेल तर तुमच्या मोबाईल नंबरवरती ओटीपी येईल, तो व्हेरीफाय करावा लागेल। नोट फॉर अदर फीज, बेनिफिट arising from the components of other fees of first installment cycle shall be disbursed in with the second installment cycle, manje other fees madun tumhala je kai benefits miltat te first installment nantar second installment tumhala milun jail and disbursed. Click on application id to check the bank details where the amount is disbursed, manje tumhala fund disbursed bagaycha asel, tumhala amount jama jali ki nahi te bagaycha asel, तर तुम्ही बँक डिटेल्स तुम्ही चेक करू शकता। तर आपण सर्वप्रथम आता ऍप्लिकेशन आय डी या नावावरती क्लिक करूया। आपल्याला इथे स्क्रुटिनी रिमार्क दिसतोय, ऍप्लिकेशन रिवर्टेड म्हणजे तुमचं ऍप्लिकेशन परत पाठवलं गेलंय। अपलोड सेकंड इयर बोथ सेमिस्टर ओरिजिनल पासिंग मार्कशीट, म्हणजे सेकंड इयरचे दोन्ही सेमिस्टरचे ओरिजिनल मार्कशीट तुम्हाला अपलोड करायचे आहेत। अपलोड ऍप्लिकेशन आय डी, कॅप आय डी विच इज मेन्शन कॉलेज नेम अँड फीज डिटेल्स, म्हणजे तुम्हाला आता ऍप्लिकेशन आय डी इथं अपलोड करायचं आहे ज्याच्यावरती कॉलेजचं नाव, फीज डिटेल्स वगैरे मेन्शन केलेले असतील। चेंज फीज पेड ॲज झिरो अँड रीअप्लाय फ्रॉम युअर लॉग इन बिफोर गिवन डेट, म्हणजे तुम्हाला तिथं फीज डिटेल्स परत भरायचे आहेत आणि परत तुम्हाला रिअप्लाय करायचं आहे। अदरवाइज स्कॉलरशिप ऍप्लिकेशन विल बी रिजेक्टेड, आणि जर तुम्ही वेळेत याची ऍक्शन नाही घेतली, परत आपली रिअप्लाय नाही केलं, तर तुमचा स्कॉलरशिपचा अर्ज रिजेक्ट होईल। फॉर एनी क्वेरी कॉन्टॅक्ट टू क्लर्क ऑफ युअर इन्स्टिट्यूट ऑफ युअर कॉलेज, आणि जर तुम्हाला काही शंका असेल, काही क्वेरी असेल, तर तुमच्या संस्थेच्या क्लर्कला तुम्ही संपर्क साधू शकता। रिजेक्टेड रिमार्क दिलाय, ऍक्शन सेंड टू ऍप्लिकंट, म्हणजे आता विद्यार्थ्याला तो परत पाठवलाय, अर्जदाराला अर्ज परत पाठवलेला आहे, रिवर्ट केलेला आहे। डिजिग्नेशन कॉलेज क्लर्क, कॉलेज क्लर्कने ही ऍक्शन घेतलेली आहे। आणि इन्स्टॉलमेंट लेवल, फर्स्ट इन्स्टॉलमेंट, म्हणजे आता अजून फर्स्ट इन्स्टॉलमेंटचीच प्रक्रिया आता सध्या चालू आहे। आपण आता इथं क्लोज करूया। आपल्याला आता काय ऍक्शन घ्यायची ते कळालंय, तर विद्यार्थ्याला दोन्ही सेमिस्टरचे मार्कशीट अपलोड करायचे, कॅप आय डी अपलोड करायची, फी डिटेल्स भरायचे आहे। तर आपण आता इथं क्लोज म्हणूया।
ही पूर्तता करण्यासाठी आपल्याला आता प्रोफाइल या नावावरती क्लिक करावं लागेल. रूल्स फॉर ऍप्लिकेशन फॉर रिअप्लाइंग एनी स्कीम इन पर्टिक्युलर अकॅडमिक इयर, म्हणजे कुठल्याही शैक्षणिक वर्षात तुम्हाला जर रिअप्लाय करायचं असेल तर काही इथं नियम दिले आहेत, ते तुम्ही पाहून घ्यावेत, वाचून घ्यावेत, जेणेकरून अर्ज करायला तुम्हाला अडचण येणार नाही, विद्यार्थ्याला अडचण येणार नाही. आपण आता इथं ओके म्हणूया. पर्सनल इन्फॉर्मेशन, ऍड्रेस इन्फॉर्मेशन, अदर इन्फॉर्मेशन, करंट कोर्स, पास्ट क्वालिफिकेशन, हॉस्टेल डिटेल्स, सर्व माहिती विद्यार्थ्याने परत वाचून घ्यावी. काही चुका असतील, दुरुस्ती असेल ती करून घ्यावी. आपल्याला आता विद्यार्थ्याचे मार्कशीट अपलोड करायचे असल्याने करंट कोर्स या नावावरती क्लिक करूया. करंट कोर्स डिटेल्स या काही इन्स्ट्रक्शन दिल्या आहे, या आपल्याला समजून घ्याव्या लागतील. काइंडली फिल द डिटेल्स ऑफ युअर करंट कोर्स इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, फॉर एक्झाम्पल फर्स्ट इयर, सेकंड इयर अँड थर्ड इयर, म्हणजे तुमच्या कोर्स डिटेल्स तुम्ही क्रमाने इथं तुम्हाला एंटर करायचं आहे. जसे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. द करंट इयर ऑफ स्टडी ऑफ द कोर्स शुड हॅव पर्स्यूइंग स्टेटस, तुम्ही शिक्षण घेत असलेल्या वर्गात तुम्हाला पर्स्यूइंग असं स्टेटस तुम्हाला एंटर करावं लागेल. फॉर एक्झाम्पल यू आर स्टडिंग इन थर्ड इयर अँड देन मेक थ्री एंट्रीज विथ फर्स्ट इयर अँड सेकंड इयर विथ स्टेटस ॲज कम्प्लिटेड अँड थर्ड इयर ॲज पर्स्यूइंग. म्हणजे समजा तुम्ही जर आता थर्ड इयरला शिकत असाल तर फर्स्ट इयर अँड सेकंड इयर कम्प्लिटेड असं एंटर करा आणि थर्ड इयर पर्स्यूइंग असं तुम्हाला एंटर करावं लागेल. इफ युअर करंट कोर्स इज सेकंड इयर पर्स्यूइंग देन क्लिक ऑन डिलीट बटन, ऍड फर्स्ट कोर्स इयर डिटेल्स ॲज कम्प्लिटेड अँड अपडेट द सेकंड इयर कोर्स डिटेल्स फॉर द करंट पर्स्यूइंग इयर ॲज पर्स्यूइंग अँड क्लिक ऑन सेव्ह. म्हणजे तुम्ही जर आता सेकंड इयरला असाल तर फर्स्ट इयर कम्प्लिटेड एंटर करा आणि सेकंड इयरला तुम्ही शिकत आहात पर्स्यूइंग असं तुम्हाला एंटर करावं लागेल. आपण आता इथे सगळे डिटेल्स बघतोय. आता आपल्याला सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी एंटर केलेला डाटा डिलीट करावा लागेल. इथं बघा, याने डायरेक्ट सेकंड इयरला विद्यार्थी असल्याने त्याने डायरेक्ट सेकंड इयर कम्प्लिटेड असं एंटर केलं आहे आणि थर्ड इयर आता पर्स्यूइंग असं एंटर केलं आहे. परंतु ह्या केसमध्ये या विद्यार्थ्याच्या डिप्लोमाच्या सेकंड इयरचे मार्कशीट आपल्याला इथं अपलोड करायचं असल्याने या दोन्ही एंट्रीज आपल्याला आता इथं डिलीट कराव्या लागतील आणि त्यानंतर नव्याने दोन्ही एंट्रीज आपल्याला कराव्या लागतील. आता आपण इथं डिलीट करतोय. आर यू शुअर वॉन्ट टू डिलीट? ओके नावावरती क्लिक करूया. सक्सेस. त्यानंतर आपल्याला परत ही दुसरी एंट्री डिलीट करावं लागेल. आपण डिलीट म्हणूया. सक्सेस. करंट कोर्स अंतर्गत या विद्यार्थ्यांनी केलेल्या एंट्रीज डिलीट झाल्या आहे. आता आपल्याला नव्याने इथं करंट कोर्स डिटेल्स ऍड करावं लागतील. आपण आता करंट कोर्स डिटेल्स एंटर करूया. ऍडमिशन इयर इन करंट कोर्स आपण आता ते सिलेक्ट करूया. इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करूया. इन्स्टिट्यूट तालुका सिलेक्ट करूया. क्वालिफिकेशन लेवल सिलेक्ट करूया. स्ट्रीम सिलेक्ट करूया. कॉलेज नेम सिलेक्ट करूया. कोर्स नेम सिलेक्ट करूया. ऍडमिशन टाईप थ्रू कॅप सिलेक्ट करूया. अपलोड कॅप आय डी, मेरिट, पर्सेंटेज, डॉक्युमेंट, आपलं कॅप आय डी आपण सिलेक्ट करूया. इयर ऑफ स्टडी सिलेक्ट करूया. डायरेक्ट सेकंड इयर कम्प्लिटेड ऑर पर्स्यूइंग सिलेक्ट करूया. डायरेक्ट सेकंड इयर कम्प्लिटेड. ऍडमिशन इयर इन कॉलेज, इन्स्टिट्यूट, डायरेक्ट सेकंड इयर. पर्सेंटेज एंटर करूया. रिझल्ट सिलेक्ट करूया. पास्ड इज प्रोफेशनल, ऑटो जनरेट झालं, इज ऍडमिशन थ्रू ओपन ऑर रिझर्व कॅटेगरी, आपण इथं विद्यार्थ्याची कॅटेगरी सिलेक्ट करूया. अपलोड मार्कशीट, इथं आपल्याला मार्कशीट अपलोड करावं लागेल. गॅप इयर झिरो मोड, रेग्युलर मोड आपण सिलेक्ट करतोय. सर्व माहिती तपासून आपण सगळी माहिती सेव्ह करूया. कोर्स डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली. आपण या अर्जदाराचे विद्यार्थ्याचे डिटेल्स, कोर्स डिटेल्स सक्सेसफुली सेव्ह केले. आपण ओके म्हणूया. ही एंट्री आपल्याला झालेली दिसते. आपण आता थर्ड इयरचे कोर्स डिटेल्स एंटर करूया. चेन इयर इन करंट कोर्स 2019, इन्स्टिट्यूट स्टेट दिसतंय. आपण आता डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करूया. इन्स्टिट्यूट तालुका सिलेक्ट करूया. क्वालिफिकेशन लेवल सिलेक्ट करूया. डिप्लोमा कोर्स. स्ट्रीम सिलेक्ट करूया. इंजिनिअरिंग सिलेक्ट करतोय आपण. कॉलेज नेम सिलेक्ट करूया. कोर्स नेम सिलेक्ट करूया. इयर ऑफ स्टडी सिलेक्ट करूया. आपण आता आधीच्या एंट्रीमध्ये डायरेक्ट सेकंड इयर सिलेक्ट केलं होतं. आता डायरेक्ट सेकंड इयर मधून सदर विद्यार्थी थर्ड इयरला आता शिकत असल्याने आपण थर्ड इयर सिलेक्ट करूया. थर्ड इयर पर्स्यूइंग सिलेक्ट करूया. ऍडमिशन डेट आपल्याला इथे एंटर करावं लागेल. फीज पेड एंटर करूया. अपलोड फीज और ऍडमिशन रिसिप्ट और बोनाफाइड सर्टिफिकेट. आता आपण ऍडमिशनची रिसिप्ट अपलोड करूया. प्रोफेशनल कोर्स ऑटो जनरेट झालं. विद्यार्थ्याची कॅटेगरी आहे इथं एंटर झाली. गॅप इयर झिरो मोड रेग्युलर, ही सगळी माहिती बरोबर असल्याची खात्री करून आपण आता सेव्ह या बटनावरती क्लिक करतोय. कोर्स डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली. म्हणजे आता
विद्यार्थ्याच्या अर्जदाराच्या थर्ड इयरचे कोर्स डिटेल्स पण सक्सेसफुली सेव्ह केले. आता ओके म्हणूया. विद्यार्थी मित्र, तुम्ही आता इथं बघू शकता या अर्जदाराची माहिती इथं तुम्हाला एंटर झालेली दिसते. डायरेक्ट सेकंड इयर आणि थर्ड इयरची माहिती तुम्हाला दिसते. डायरेक्ट सेकंड इयर कम्प्लिटेड इथं स्टेटस दिसतंय, तर थर्ड इयरची माहिती पर्स्यूइंग असं तुम्हाला दिसतंय. या विद्यार्थ्याला डायरेक्ट सेकंड इयरच्या दोन्ही सेमचे मार्कशीट अपलोड करायला सांगितले होते, फीचे डिटेल्स एंटर करायला सांगितले होते आणि कॅप आयडीचा प्रूफ इथं अपलोड करायला सांगितलं होतं. दिलेल्या क्वेरीज आपण इथं सॉल्व्ह केलंय, एडिट केलंय, सगळी माहिती अपलोड केली आहे. आता आपण पास क्वालिफिकेशन बघूया. विद्यार्थी मित्र, या विद्यार्थ्याचे पास क्वालिफिकेशन मध्ये फक्त 10वीचा डाटा एंटर झालेला दिसतोय, त्याचा 12वीची माहिती इथे एंटर झालेली दिसत नसल्याने आपण इथं ती एंटर करूया. याच्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं होतो की तुम्ही सगळं तुमचं प्रोफाईल चेक करा, म्हणजे तुमची माहिती जर काही प्रॉब्लेम असतील, काही कमी जास्त असतील तर ती तुम्ही एडिट करू शकता. आपण आता इथं 12वीची माहिती एंटर करूया. क्वालिफिकेशन लेवल आपल्याला इथं सिलेक्ट करावं लागेल. सिलेक्ट सर्टिफाईड कोर्स, डिप्लोमा कोर्स, ड्युअल डिग्री, FYJC, HSC, PhD, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स, SSC, अंडर ग्रॅज्युएट कोर्स, अंडर ग्रॅज्युएट कोर्स फॉर सैनिकी, व्होकेशनल कोर्सेस, तुम्हाला लागू असलेले तुम्ही पूर्ण केलेला कोर्स इथं तुम्ही एंटर करू शकता. आपण आता व्होकेशनल कोर्स सिलेक्ट करतोय. स्ट्रीम सिलेक्ट करूया. अदर कोर्स स्टेटस कम्प्लिटेड, इन्स्टिट्यूट स्टेट महाराष्ट्र, इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करूया, इन्स्टिट्यूट तालुका सिलेक्ट करूया, कॉलेज नेम सिलेक्ट करूया. या लिस्टमधून तुम्हाला त्या विद्यार्थ्याचे कॉलेजचं नाव सिलेक्ट करावं लागतं. कोर्स सिलेक्ट करूया. बोर्ड ऑर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करूया. मोड सिलेक्ट करूया, रेग्युलर. ऍडमिशन इयर इथं आपल्याला एंटर करावं लागेल. पासिंग इयर आपण सिलेक्ट करतोय. रिझल्ट आपला पास सिलेक्ट केलाय आपण. पर्सेंटेज एंटर करूया विद्यार्थ्याचे. एंटर केले ऍटम, विद्यार्थी एका ऍटम मध्ये पास झाल्याने ऍटम एक आपण एंटर केला. अपलोड मार्कशीट आपण आता अर्जदाराचं या ऍप्लिकंटचं मार्कशीट इथं अपलोड करूया. या डॉक्युमेंटची साईज 15 KB ते 256 KB दरम्यान असावी. जर तुमचं डॉक्युमेंट त्या साईजचं नसेल तर ऑनलाईन PDF कॉम्प्रेसर असतात, तिथं तुम्ही PDF कॉम्प्रेस करून घ्या आणि डॉक्युमेंट रिसाईज करून अपलोड करा. वॉज एनी गॅप इन दिस क्वालिफिकेशन और कोर्स? आपण आता नो सिलेक्ट करतोय. जर गॅप असेल तर येस म्हणा. आपण आता ही सगळी माहिती बरोबर असल्याची खात्री करून आपण सेव्ह करूया. सक्सेस एज्युकेशन डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली, म्हणजे आता या अर्जदाराची विद्यार्थ्याची शैक्षणिक माहिती इथे एंटर झाली. आपण आता ओके म्हणूया. तुम्ही आता इथं बघू शकता या विद्यार्थ्याची 10वीची माहिती इथे एंटर झालेली दिसते आणि 12वीची अर्थात व्होकेशनल कोर्सची माहिती इथे एंटर झालेली दिसते. सगळी एंट्रीज तुम्ही व्हेरीफाय करू शकता. तर विद्यार्थी मित्र, या विद्यार्थ्याचा अर्ज रिवर्ट झाल्याने आपण करंट कोर्स आणि पास क्वालिफिकेशन या दोन टॅबमधील माहिती इथं एंटर केली, अपडेट केली. आता आपण या अर्जदाराचा स्कॉलरशिपचा अर्ज रिअप्लाय करू शकतो. त्यासाठी आपण क्लिक करूया माय अप्लाइड स्कीम या नावावरती. इथं तुम्ही आता रिअप्लाय म्हणू शकता. आपण क्लिक करूया रिअप्लाय नावावर. mydbt.myit.gov.in says have you made the changes which is mentioned in remark, म्हणजे रिमार्क मध्ये सांगितलेले तुम्ही सगळे बदल केलेत का? हो केलेत. त्यामुळे आपण इथं ओके वरती क्लिक करूया. ओके म्हणूया. आर यू शुअर यू वॉन्ट टू रिअप्लाय, म्हणजे तुम्हाला आता रिअप्लाय करायचे, तुम्हाला खात्री आहे का? आपण आता ओके क्लिक करूया. प्रोसेसिंग ऍडिशनल इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप, म्हणजे या विद्यार्थ्याने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ही स्कीम सिलेक्ट केली आहे. इथं काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायचे आहे. इज दिस अ रिन्युअल ऍप्लिकेशन? इथं आपण येस वरती क्लिक करूया, कारण या विद्यार्थ्याने सेकंड इयरला स्कॉलरशिपचा फॉर्म भरला होता, बेनिफिट घेतला होता. आता तो थर्ड इयरसाठी रिअप्लाय करतोय, म्हणून आपण इथं येस नावरती क्लिक केलं. एंटर युअर ऍप्लिकेशन आयडी, अर्जदाराचा मागच्या वर्षाचा ऍप्लिकेशन आयडी इथे एंटर करूया. ऍप्लिकेशन आयडी एंटर केला. अपलोड सेल्फ डिक्लेरेशन इफ ऍप्लिकेबल, जर सेल्फ डिक्लेरेशन ऍप्लिकेबल असेल तर अपलोड करूया. या अर्जदाराला डिक्लेरेशन ऍप्लिकेबल नाही, त्याच्यामुळे आपण अप्लाय करत नाहीये, अपलोड करत नाहीये. अपलोड TC और LC, म्हणजे अर्जदाराचा LC किंवा TC इथं अपलोड करावा लागेल, तो आपण आता अपलोड करूया. LC सिलेक्ट केला. फाईल अपलोडेड सक्सेसफुली. आता आपण सेव्ह या नावावरती क्लिक करूया. सेव्ह म्हणूया. स्कीम डिटेल्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप
क्लिक हियर टू सबमिट। जनरेट झालेला हा अर्ज पूर्ण एकदा वाचून घ्यावा, बघून घ्यावा, यात काही करेक्शन नाही ना, दुरुस्ती नाही ना, जर असेल तर ती परत करावी आणि त्यानंतर अर्ज सबमिट करावा। आपण आता सगळं पूर्ण अर्ज वाचून घेतला आणि सर्व माहिती बरोबर असल्याने इथं टिक करूया आणि शेवटी सबमिट या नावावरती क्लिक करूया। इथं काही माहिती दिली आहे, ती माहिती आपण ऍक्सेप्ट करतोय। ही माहितीचा अर्थ असा होतो म्हणजे विद्यार्थ्याने मिळवलेले सगळे डॉक्युमेंट्स योग्य मार्गाने मिळवलेले आहेत, सगळी माहिती योग्य भरलेली आहे। जर काही चुकीची माहिती भरली तर कायद्यान्वये शिक्षेस अर्जदार पात्र राहील याची अर्जदार संमती देतोय। यानंतर आपण आता सबमिट या नावावरती क्लिक करूया म्हणजे स्कॉलरशिपचा अर्ज सबमिट होईल। डिअर कॅन्डिडेट, यू हॅव सक्सेसफुली रिअप्लाईड फॉर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप, युअर ऍप्लिकेशन आय डी इज सो अँड सो। विद्यार्थ्याला मेसेज आला की विद्यार्थ्याने त्याचा स्कॉलरशिपचा फॉर्म रिअप्लाय सक्सेसफुली केला आहे, त्याला त्याच्या स्कीमची पण माहिती मिळते, ऍप्लिकेशन आय डी दिसतोय। आता आपण ओके या नावावरती क्लिक करूया। आता आपण माय अप्लाइड स्कीम मध्ये आपल्या अर्जाचं स्टेटस बघू शकतो। तर इथं आता अंडर स्क्रुटिनी ऍप्लिकेशन, ऍप्लिकेशन आय डी दिसतोय, सगळे डिटेल दिसत आहे, रिअप्लाय नावाचा टॅब आपल्याला आता दिसत नाहीये। जर तुम्हाला काही शंका असेल, जर अर्ज तुम्हाला एडिट करायचा असेल, डिलीट करायचा असेल, तर तुम्ही अर्ज कॅन्सल पण करू शकता, व्ह्यू करू शकता। तर विद्यार्थी मित्र, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिवर्ट झालेला स्कॉलरशिपचा अर्ज महाडीबीटी पोर्टलला लॉग इन करून एडिट कसा करायचा, सांगितलेल्या क्वेरीज कशा सॉल्व्ह करायच्या, प्रूफ अपलोड कसं करायचे आणि त्यानंतर रिअप्लाय कसं करायचं, म्हणजे स्कॉलरशिपचा फॉर्म कसा रिअप्लाय करायचा, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे। आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी ठरेल, उपयुक्त ठरेल। असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक, शेअर, कॉमेंट करा। धन्यवाद।